गिरीश, जसं म्हटलं ना, गिरीश कधी मला अहो जाहो कधी करत नाही. आम्ही समवयस्क. अरे तू रे, त्यामुळे मगाशी नाना आले असं म्हटल्यानंतर पटकन काहीतरी अपशब्द त्यांच्या तोंडातून गेल्यासारखा वाटला. तर तसं नाही म्हणायचं. आपण ज्यावेळी स्टेजवर असतो, दादाला मी कधी मी चंद्रकांत कसा आहेस असंच. कारण गंमत काय आहे, मग हा दादा, तो दादा, शरदराव, उद्धवराव, हे सगळेच माझे. आता तुमचे पक्ष तुम्ही वेगळे स्थापले, त्याला मी काय करू. त्यामुळे मला सगळ्यांनाच, सगळेच माझे आहेत. मला कोणीतरी आता मगाशी एक पत्रकार म्हणत होते, अगदी ठोस भूमिका घेण्यामध्ये तुमचा हातखंडा आहे, मग तुम्ही का नाही बोलत. म्हटलं, नाम फाउंडेशन ज्या दिवशी स्थापन झालं त्या दिवशी कुणावरही टीका करण्याचं, वैयक्तिकरित्या मी ज्यावेळी भेटेन त्यावेळी मी म्हणेन की मला हे पटलं नाही पटलं, पण जाहीररित्या तशी भूमिका घेणं मी टाळतो. ते एवढ्यासाठी की नामच्या माध्यमातून जेवढं काम करता आलं तेवढं काम मला कधी आयुष्यात करता नाही आलं. म्हणजे जवळजवळ 50 वर्ष मी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये आहे, पण ह्या गेल्या 7-8 वर्षामध्ये नाममध्ये जे काम केलं, म्हणजे नट म्हणून जे सन्मान मिळाले त्याच्यापेक्षा नाममधून जे काम केलं त्यातून समाधान मिळालं हे जास्त मोठं आहे. तर त्यामुळे मी कोणाला टीका करणं कोणावर केव्हाही अतिशय सोपं असतं. महाराजांचे पुतळे उभे करणं फार सोपं आहे बरं. त्यांची विचारसरणी, त्यांचा विचारांचं अनुकरण, निदान मगाशी म्हटल्याप्रमाणे एक पाऊल जरी चालता आलं तर ते फार महत्त्वाचं आहे. खरंच जय भवानी जय शिवाजी बोलणंच फार सोपं आहे. सगळ्यात महत्त्वाची, अगदी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या धर्माच्या आणि जातीच्या मंडळींना एकत्र घेऊन हे स्वराज्य स्थापलं आहे महाराजांनी. कुठलीही जात नाही. म्हणजे तोफखान्यावर पोलाद खान, मुसलमान मंडळी ही तिकडं पहिली. त्यांनी शत्रूवर आघात केला, मुसलमानांवर नाही केला. त्यामुळे हे जाणून घ्या, प्रत्येकाला आपल्यामध्ये सामावून घेण्याची जी त्यांची ताकद होती, वृत्ती होती, एक असा माणूस नाही की जो कधीही त्यांच्याबद्दल अशांत असेल. प्रत्येकाला त्यांचं जे योग्य होतं माप त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं त्यांनी त्यांच्या पदरात टाकलं. मला असं वाटतं की महाराजांची ही जी आहे, ही जी भांडणं आहेत ना, आपण सगळे दैवत वाटून घेतलेली आहेत, वाईट वाटतं त्याचं. बाबासाहेब आंबेडकर माझे आहेत, महाराज माझेच आहेत, टिळक माझेच आहेत, बाकीचे सगळे वाद मला खरंच विचार, माझ्या इतिहासाचा चांगला भाग मी फक्त घ्यावा, बाकीचा आहे तो काढून टाकावा. ब्राह्मण ब्राह्मणेतर हवा नको. आता कुठलेच वाद नसावेत. मला असं वाटतं आपण माणूस म्हणून एकमेकांना ज्या दिवशी ओळखायला लागू त्या दिवशी या स्मारकाची, तुम्हाला खऱ्या अर्थानं तुम्ही त्या स्मारकाचा सन्मान केला असो. येता जाता कुठेतरी रस्त्यामध्ये कुठलाही पुतळा उभा आहे असं नाही आहे. ते महाराजांचा पुतळा कुठे उभा करायचं हे कळायला पाहिजे. त्याच्यावरनं वितंडवाद कधी का होतात, कशासाठी होतात मला काही कळत नाही. असं दैवत जे म्हणजे काही तो काही पुराण नव्हे, हा इतिहास आहे आपला. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये ही, म्हणजे मी जाती धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन म्हणतो, माझे खूप मित्र मुसलमान आहेत, खूप हिंदू आहेत, खूप ख्रिश्चन आहेत. सरतेशेवटी मी त्यांच्याकडनं घेतो काय. नाटकामध्ये ज्यावेळी तुम्ही मला पुरस्कार देता त्याचं कारण मी ज्या पद्धतीची भूमिका करतो, मी कशा पद्धतीनं वा वा वा, नाना किती छान संवाद म्हणतो, डायलॉग किती छान म्हणतोय. सरते शेवटी काय ते मी मुखोद्गत केलेले असतात, मग त्याच्यामध्ये जीव होता येतं, मग ते अतिशय मनापासून म्हणायचंय, त्याचे मला पैसे मिळतात. ज्यावेळी आपण प्रार्थना म्हणतो त्या प्रार्थनेचा अर्थ काय, ती प्रार्थना तुमची इथून असते, त्याच्याबद्दल कुठला मोबदला नसतो, त्यातून समाधान असतं. ही प्रार्थना आहे ती तुमच्या समाधानासाठी आहे. त्यांचे विचार तुम्ही मानवायचे आहेत आणि ते जर तुम्ही मानवणार असाल तर त्या स्मारकाचा अर्थ आहे, नाहीतर बाकीचे पुतळे आहेत तसा हा एक पुतळा होईल. ते तुम्हाला जमायला पाहिजे. याच्यावरनं सलोखा वाढला पाहिजे. वितंडवाद नाही, भांडणं नाही. तुम्ही एकत्र येऊन कसे काम करता, सगळ्यात गमतीचा आणि आनंदाचा भाग आहे की सगळे पक्ष, सगळे जाती धर्माची लोक एकत्र येऊन त्यांनी हा पुतळा निर्माण केलेला आहे. ही तर खरी गंमत आहे. म्हणजे मगाशी मी म्हणत असताना काही अतिविद्वान जे तथाकथित विद्वान आणि काही काही हाताच्या बोटावर मोडणारी जी काही राजकारणी मंडळी आहेत,
महाराजांचं सत्य इतिहास जो आहे त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी अगदी वेगवेगळा मांडलेला आहे. पण मला माझ्यामध्ये ती जाणीव, आपण सगळे शिक्षित लोक आहोत, आपल्याला नेमकं माहिती असायला पाहिजे आणि त्याची तुम्ही सोय करून ठेवलेली आहे खाली तिथे वाचनालयामध्ये मुलांची. याच्यापेक्षा अजून काहीतरी कुठल्याही गोष्टीची एक सुरुवात असते. आपण आत्ता सुरुवात केली, याच्यातून हे हा पुतळा ही सांकेतिक सुरुवात आहे, याच्यानंतर अजून काहीतरी होईल, अजून काहीतरी समाज उपयोगी अशी कामं आपल्याकडनंही व्हायला पाहिजे. नुसते पुतळे निर्माण करणं हे नाही. ही गर्दी ही तुमच्यासाठी कशासाठी येते, तर तुम्ही नेमकं पुढे काय करणार आहात हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आम्ही ज्यावेळी ह्यांना निवडून देतो, दादा विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोघांनाही आम्ही मतं दिलेली असतात, त्यामुळे तुम्हा दोन्ही सत्ताधाऱ्याची आणि विरोधी पक्षाची दोघांचीही जबाबदारी आहे. एखादी कुठली अधिक कोणी गोष्ट झाली तर आम्हाला बोलण्याचा हक्क आहे, कारण आम्ही मत दिलेलं आहे तुम्हाला. आणि ते जर तसं नसेल तर मग काय आहे, आम्हाला 5 वर्षातून एकदाच हक्क आहे का? नाही, आम्हाला रोज हक्क आहे. आमच्या हिताची गोष्ट करण्यासाठीच तुम्हाला निवडून दिलेला. सरकार कुठलंही असो, कालचं कुठलं, आजचं कुठलं, उद्याचं कुठलं, मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आमच्या माध्यमातून आता काम करत असताना चिपळूणला शिव नदी आहे, वशिष्ठी नदी आहे, इतकं मोठं काम चाललेलं आहे. मला फक्त त्याचा डंका तुतारे घेऊन वाजवताना हलगी वाजवत मला ते योग्य वाटत नाही. मला असं वाटतं ते काम करायचं, एखादी गोष्ट करायची आणि मग विसरायची, पुढे जायचं. एखादी भूमिका केली, त्याच्याबद्दल मला पुरस्कार मिळाली, मी त्याच्यामध्ये अडकलो तर मला दुसरी भूमिका करता येत नाही. इतकी वर्ष तुम्ही निवडून येत आहे, त्याला काहीतरी कारण असेल ना, तुम्ही काहीतरी काम केलं आहे ना. मी काही BJP नव्हे, मी राष्ट्रवादीचा नव्हे, शिवसेनेचा नव्हे, काँग्रेसचा नव्हे, पण मी तुमचा आहे आणि तुम्ही आमचे आहात आणि हे तुम्हाला करायलाच पाहिजे. तुम्ही नाही कराल तर मी धरणार मग, आणि ते धरणं माझा हक्क आहे, तुझा माझा. आम्ही म्हणजे कोण? आम्ही जनता. आमचा हा नक्कीच हक्क आहे. आमच्यासाठी ह्या दैवतांची तुम्ही स्मारकं उभारता, तसंच आमच्या सोयी ज्या काय आहेत त्या सगळ्यासाठी. मी त्याच्यामध्ये म्हटलं की मी एक, मला कधीही लिहून आणणं आणि वाचणं हे मला आवडत नाही, कधी मी कधीच वाचत नाही तसं, हे मीच माझ्याच मताचं आहे. तर मी तिथे मी म्हटलं होतं, सगळ्यांना सारा धर्म आणि जातींना सामावून घेण्याची महाराजांची जी शिकवण आहे ती आचरणात आणली तर समाज सुखी आणि समृद्ध होईल. इतिहासाच्या नावाखाली विकृतीचे रंग पेरू नका आमच्यामध्ये. आम्ही फार सुंदर एकमेकांशी फार प्रेमानं वागतो. काही नटद्रष्ट एवढीशी काही 2-4 असतील लोक, तो हा प्रयत्न करतात, पण बाकीची मंडळी इतकी छान आहे. आणि कुठलाही धर्म दुसऱ्या धर्माचा द्वेषावर आधारित नसावा. माझा धर्म, मी हिंदू आहे, मी जन्मलो हिंदू, मी मरणार हिंदू, पण मला सगळ्या दुसऱ्या धर्मांबद्दल आदर आहे आणि तो कायम राहणार आणि तो असायलाच पाहिजे प्रत्येकाला, प्रत्येकाच्या. तुमची आई आलीनंतर तुमच्या आईसमोर मी वागतोच हो, पण माझ्यासाठी ते दैवत आहे. कारण मग ते कुणाच्याही वडील असेल तर माझ्यामध्ये तेवढी क्षमता पाहिजे की मी लगेच वाकायलाच पाहिजे. तेवढे लवचिक आपण निश्चित असायला हवं. एरवी तुमचा कणा ताट ठेवा, पण तिथे मात्र वाकायला विसरू नका तुम्ही. महाराजांनी काय कुठल्या पद्धतीच्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत, एकदा फक्त वाचायच्या. त्याच्यानंतर मग इथे शहाणपणा शिकवायला उभा राहिलेला मी हा किती चुकीचा आहे हे तुमच्या लक्षात येतो. मी म्हणजे कोणी इथून बोलणारा त्याच्यासाठी महाराज. बाकीच्या गोष्टी म्हणजे इतिहासामध्ये फक्त अफझल खानाला मारला एवढंच इतिहास संपत नाही. इतिहास तिथून सुरू होतो, तिथे ती घटना संपल्यानंतर मग ज्या पद्धतीनं कसली मोळी बांधलेली आहे स्वराज्यासाठी, एकट्या दुकट्याचं काम नाही आहे हे, आणि हे तेव्हा जाणलेलं आहे त्यांनी. राजकारणामध्ये सरतेशेवटी तेच आहे की तुम्ही कशी ती मोळी बांधताय, कशा लोकांना तुम्ही आपलेसे करताय. हे काम एकट्याला जमणार होतं का तुला? कुठे आहे प्रल्हाद? जमलं असतं का एकट्याला? सगळ्यांनी मिळून ज्यावेळी तुम्ही एकत्र आला, कुठला पक्ष काय जात वीत धर्म आपल्याला माहिती नाही, आपण करायचं संपलं. इथली माणसं माझी आहेत, त्यांच्या सोयी, त्यांची शिकवण, त्यांच्या गरजा ह्या मी पाहायच्या. आम्हाला सोपं जातो नट म्हणून काय, मला फटकन मी अगदी छानपैकी तुम्हाला. आमचं कसं असतं बघा, जितेंद्रिया धर्मपरहा स्वाध्याय निरतः सुची काम क्रोध वश यस्य तम देवो ब्राह्मणं विदु, हे पाठ केलेलं आहे. तुम्हाला वाटतो वा काय नाना संस्कृत बोलतो,
संस्कृत नाही, पाठांतर, त्याचे पैसे मिळतात, पोट भरतं त्यांनी माझं. अल्ला ला इला इला हयुल गयुम लाता खुजसेन तू वला यमुल लहुई आयतल कुर्सी आहे. बिस्मिल्लाह रहमान रहीम अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन रहमान रहीम मालिक यौमद्दीन या खाना बदो या खाना सही नायत न सिरात अल मुस्तकीम सिरात अल लजीन आलामता अलहीम गैरिल मगदुबे अलहीम वलद वाले नामेन. सोपं आहे हो, पाठ करायचं. पण हे तसंच आहे ना, ओम भूर भुवस्वः, तुमचे आरोह अवरोह तसेच आहेत सगळे. बिस्मिल्लाह रहमान रहीम सगळे आरोह त्या आतली कुठेतरी एक शुद्धीकरण आहे त्यातलं. ज्या दिवशी आपण एकमेकाला तितक्या प्रेमानं मिठी मारू ना, सगळी किलमिश अशी दूर होतील. फक्त ते एवढीशी ती जागा आहे, तेवढं जवळ येणं फार गरजेचं, आणि ते येणार तुम्ही. सरते शेवटी अगदी सगळं सांगायचं झालं तर सोयी आपली दैवतं, पण त्याच्या पलीकडचं एक बेसिक जे आहे ते इकॉनॉमिक्स. ते इकॉनॉमिक्स आपल्याला विसरून चालणार आहे. प्रत्येकाला ज्यावेळी दोन वेळचं अन्न छप्पर हे ज्या दिवशी मिळेल आणि कपडा, त्या दिवशी तुम्ही विचार करायला लागाल. विचार करायला लागल्यानंतर नेमकं कुणाला मत द्यायचं हे तुम्हाला कळेल. कदाचित तुम्हाला तिथून तुम्हाला मिळावं की न मिळावं, नाही तर तुम्ही विचार करायला लागाल. तर त्यामुळे गोंधळ तिथे आहे. मला माझ्याकडे मी कधीही कुठल्याही प्रकारचा दागिना अंगावर घालू नये असं का वाटतं, कारण मी तुमच्यातला एक आहे. तुम्हाला माझा दुःश्वास वाटता का मने, तुमच्यापेक्षा सुग्रास मी जेवू नये. त्याचं कारण मला नेमकी, त्या दिवशी आमच्या इथे घर आता दगडाचं घर बांधतात बरं, तर ते दगड उचव त्या मोठ्या याच्यातून उतरत होते. आता तो दगड मी म्हटलं अरे लवकर उतर की, तो म्हटलं थोडं जड आहे. म्हणून मी गेलो सुंबई ठेवली आणि दगड डोक्यावर, 42 किलोचा दगड होता. माझ्या मुस्काटीत मारून घ्यावीशी वाटली मला, मी का त्याला बोललो लवकर कर म्हणून. 500 रुपये दिवसाचे त्याचे, 8 तास मरमर मारणारा सतत डोक्यावरनं तो ते दगड वाहत होता. आपण ज्यावेळी तिथे जातो तो करतो ती उचलतो, तो त्यावेळी मला कळलं की त्याची वेदना किती आहे आणि 500 रुपये त्याला देतो मी ते किती कमी आहे. मला असं वाटतं त्या भूमिकेतून गेल्यानंतर हे सगळं सोपं जातं. निवडून देतो म्हणजे काय, 5 वर्ष तुम्ही माझे सगळ्या गोष्टी करायलाच पाहिजेत, तुमचे कपडे मळलेले पाहिजेत, तुमच्या कपड्याला परीड घडी नसावी, तुमच्या कपड्याला घाण वास यायला पाहिजे घामाचा. सकाळपासून गेले संध्याकाळपर्यंत उपाशी पोटी कोणी काय, हातावर एक भाकर तुकडा ठेवल्यानंतर तो गिळायची सवय पाहिजे. कारण मुळामध्ये तुम्हाला गुळखोबरं दिलं होतं का आम्ही निवडणुकीला उभे राहा, तुम्ही निवडून आलात म्हणजे आता ही आमची गरज आहे. आम्ही दिलं आहे तुम्हाला निवडून, आता करा हे. त्यामुळे तुम्हाला एकदा निवडून आल्यानंतर तुमची जबाबदारी, तुम्ही फकीर असायला पाहिजे हो, तुम्ही सगळ्यांनी फकीर असायला पाहिजे. आम्ही जे झोळीत टाकू ते खायचं, ज्यावेळी तुमची ती पायपीट असायला पाहिजे. आणि त्या पायपीटीतून दादा, त्यातून एक दिवस स्वतःचा स्वतःला तुला तू गवसशील खऱ्या अर्थानं. खरा तर हा यज्ञ आहे तुमचा, तुम्ही ह्या राजकारणात पडलात म्हणजे. आजची तुमची प्रॉपर्टी किती आणि उद्या किती आणि परवा किती ह्या नाही, आणि 7-12 वर आपल्या जमिनी नाही, माणसं वाढली पाहिजे तर ती गंमत आहे. जमिनी इथेच राहतात, जमिनी तेवढाच आहे, त्याच्यावरची नावं बदलत राहतात, त्या कोणी कुठे काय नाही, शेवटी आमची तिथंच माती होणार. मी तुला खरं सांगतो, मल्हारला मी सांगितलं, शेतावर मी सुकी लाकडं जमून ठेवली आहेत बरं, आणि त्याला जागा दाखवली की म्हटलं मला इथं जाळायचं बरं, माझे मित्र येतील, सुक्या लाकडात जाळा, ओल्या लाकडात जाळला तर धूर येईल, त्यांच्या डोळ्यात जाईल, त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल, आणि मरताना जाळताना मला वाटणार माझ्यासाठी रडतायत. तर निदान मरताना तरी मला कुठली अशा गैरसमजात मारायचं नाही, ते मला कळू दे. तर त्यामुळे ही एवढं शान किती सा तुम्ही स्वावलंबी असावं, स्वतःचं स्वतःला खांद्यावर घेऊन स्मशानापर्यंत नेता येईल इतकं स्वावलंबी व्हा, आयुष्य सोपं होईल, दुसऱ्या 4 जणांची गरज भासणार नाही. हे इतकं एकदा ज्या दिवशी आपल्याला कळतं ना, मृत्यूची भीती मनातून गेली पाहिजे. दादा गिरीश तुला खरं सांगतो, इतकं सोपं झालं आहे आयुष्य. उद्या सकाळी कदाचित बातमी तुम्हाला झाली, म्हणजे मी बातमी झालो, मला काही त्याचं वाटत नाही. मुळामध्ये ते जन्मल्यापासून आपल्याबरोबर मृत्यू आहे हो,
आणि त्याला घाबरायचं. पहिल्या दिवसापासून जन्माला आलो त्या दिवसापासून प्रत्येक वेळी आता इथून खाली उतरताना कधी गचकल माहिती नाही त्याला पाय आडवा आकडा पडला म्हणून, तर त्यालाच घाबरतो आपण. आणि जे कोणी आपले नेत्यांना मिठ्या मारत बसतो, तर मला असं वाटतं की मृत्यू ह्याला ज्या दिवशी मृत्यूला मित्र मनवाल ना त्या दिवशी आयुष्य अतिशय सोपं जाईल. ह्या माझ्या राजानं त्या मृत्यूला तळ हातावर घेऊन आपल्याला जगवलेलं आहे. त्या राजाचा सन्मान जर ठेवायचा असेल तर ती वृत्ती बाणवा. मृत्यू असा एका हातामध्ये आणि एका हातामध्ये लोकांवर प्रेम करण्याची वृत्ती, त्यांचं भविष्य याचा जर विचार करणार असाल तर राजकारणात या, नाही तर तुम्ही न आलेलेच बरे. कळलं की नाही दादा? मी त्यानंतर मी खूप बोलत राहील. मला तू अतिशय तुझ्याबद्दल आदर आहे. मी तसं त्या अजितबद्दल म्हणतो तसं मी तुझ्याबद्दलही सांगतो, गिरीश तुझ्याबद्दल सांगतो. राजकारणातली खूपशी मंडळी अशी आहे. शरदराव मला अगदी माझे हिरो होते. मला सगळ्यांबद्दल अतिशय आदर आहे. मुद्दा काय होतो म्हणजे मी एकदा मध्यंतरी मत मांडलं होतं की पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात आलेल्या माणसाला 5 वर्ष तुम्ही कुठलंही पद देऊ नका. एकही माणूस पक्ष बदलणार नाही. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणारे आहेत ना, त्यांना तुम्ही 5 वर्ष, तुम्हाला पद नाही, तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाही असं नुसतं सांगा. एक माणूस पक्ष बदलतोय का बघा. पण आमच्याकडे ते नियमच नाही आहे. हे असे नियम जोपर्यंत होत नाहीत. दरवर्षी माझी मी निवडणुकीत निवडून आलो, आमदार झालो, मंत्री झाल्यानंतर पुढच्या वर्षी चौकशी व्हायला पाहिजे. माझ्या नावावर पैसे किती ते दिसायलाच पाहिजे. माझं वजन काल एकदम निवडणूक येण्याच्या आधी 50 किलो होतं, निवडून आल्यानंतर एकदम वर्षात 150 किलो झालं तर का झालं, हा प्रश्न आम्ही विचारायला पाहिजे. ते ज्या दिवशी आम्हाला जमेल. माझ्या नशिबानं ही मंडळी तशा नाही. दादाचं वजन पहिल्यापासूनच असं आहे, गिरीशकडे बघताच आहे तुम्ही, तर त्यामुळे ही मंडळी जी आहे मी खरं सांगतो यांच्या प्रेमापोटी, आणि हे तर माझं दैवत आहे. पण मी आता भोरभून इथे यायचं, मी म्हटलं गिरीश नाही आलो चालेल का? नाना अरे म्हटलं आलो. कारण ह्यांना कसं नाही म्हणायचं, ही खरंच जीवाची माणसं आहे. दादा घरी आल्यानंतर दादा एवढंच आहे जेवायला, मग काय आहे ते, दादा ते असं बसेल तो खाईल. ही फार आपल्यातली माणसं आहेत. सगळ्याच पक्षामध्ये आपल्यातली खूप माणसं आहेत. ही एक सगळी एकत्र आली तर किती मजा येईल रे दादा. तुम्ही वेगवेगळ्या पक्षातली चांगली माणसं एकत्र आहे आणि एक वेगळा पक्ष मांडा, आमचं लय बोलो येईल. करत आहे काय काय द्यायचं दादा सांगा आम्हाला. मतासारखं आमचं जे आयुष अस्तित्व तुम्हाला दिलेलं आहे याच्या पलीकडे आम्ही तुम्हाला काय देणार. फक्त एकच आहे, आम्हाला कुठल्याही गोष्टीची तुमच्यापुढे याचना करावी लागू नये याची काळजी घ्या तुम्ही. कारण सरते शेवटी ह्या आमच्यावर तुमचं सगळं अवलंबून आहे. त्यामुळे तेवढी हात जोडून विनंती, खरं तर हात जोडायची इच्छा नव्हती पण तरीसुद्धा करतो, की हात जोडून विनंती की तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही अशी क्षिती येता कामा नये. निवडून दिल्यानंतर आमचं काही चुकलं का असं कुठे मनामध्ये येता कामा नये. तुमच्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल नाही, मी म्हणत सगळे सरसकट. तुम्ही मला इथे खरं सांगतो बोलायला, मी आता खूप वेळ बोलत राहील, मला खूप काहीतरी सुचत राहतं, पण तरीसुद्धा ते वेळेचं भान ठेवूया. सगळ्यांना जायचं आहे, तुम्ही खूप वेळ थांबलेले आहात, तर त्यामुळे मी इथे आता आवर्त घेतो. नाही तर दादा तिरक्या शिरलो का नाही मग इतकं इतकं काय काय होतं आहे का नाही. आता आपणच आपली जीप कापली असो. पुन्हा भेटू आपण. मला मी नट म्हणून सोडा, नट म्हणून आहेच, जे काय आहे त्यातून मिळणारे पैसे आहेत. आता ते सुद्धा पैसे मला इथे चांगल्या कामासाठी वापरता येतात. आपल्या गरजा संपलेल्या आहेत. मुलगा जो आहे त्याच्या फार गरजा नाहीत. माझी नामची जी मंडळी आहेत, गणेश आहे, राजू आहे, सगळीच मंडळी, आता कोणाकोणाची नावं घ्यायची, सगळीच मंडळी इतकं अप्रतिम काम करतायत. कधीतरी या तुम्ही ऑफिसला आणि कधीतरी तुम्ही नामच्या वेबसाईटवर जाऊन बघा. प्रत्येकाने आपल्याला जमेल तेवढं जर केलं ना तर आपला समाज सुखी होईल, तेवढी एक विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.